दादा जुन्नर तालुक्यात नुकत्याच आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी वादविवादसुद्धा झाले. तर मतदान होऊन गेलेलं आहे, आपण उमेदवारांना किंवा त्यांचे जे समर्थक आहेत त्यांना काय आवाहन कराल? लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला फार मोठ्या पद्धतीचं महत्त्व आलेलं आहे आणि महत्त्वाचं कारण सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे की कदाचित सर्वसामान्य माणसाचं लोकसभेमध्ये काही काम येणार नाही किंबहुना विधानसभेमध्ये सर्वसामान्यांचा कधी फार काही काय काम येत नाही. परंतु ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, उदाहरणार्थ सगळ्या ग्रामपंचायती, आपलं गाव आणि आपली ग्रामपंचायत याच्याशी अतिशय जवळचं नातं सर्वसामान्यांचं असतं. जन्माचा दाखल्यापासून तर मृत्यूच्या दाखल्यापर्यंत सातबारे असतील, नोंदी असतील, किंबहुना काही योजना असतील, आपल्या घरासमोरची छोटी छोटी गटर असतील, छोटे छोटे रस्ते असतील, या सगळ्या गोष्टीचा जर बारकाईने विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्था हे माणसाचं मूलभूत जीवनाशी असलेला तो महत्त्वाचा घटक ठरलेला आहे. आणि या ग्रामपंचायतीला आता विशेष महत्त्व आलेलं आहे. जुन्नर तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 66 ग्रामपंचायतीच्या निवडणुका कालच मतदानाच्या रूपाने पार पडल्या. स्पर्धा होणं उचित आहे, एकमेकांची मतं वेगळी असणं हे सुद्धा उचित आहे, पण मनभेद होता कामा नये, मनामध्ये एकमेकांच्या अवतीमध्ये मत्सर असता कामा नये. आणि मोठ्या नेत्यांच्या नादी लागून गावागावामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दुश्मनी वाढू नये. मोठे नेते हे 24 तास एकमेकांच्या संपर्कात असतात, फोनवर कधी कधी भेटून कधी कधी लोकांच्या पश्चात, सगळ्यांचे संबंध चांगले असतात. आजही माझ्या तालुक्यामध्ये आम्ही आमदारकी जरी लढलो असेल तर संबंध मात्र सगळ्यांबरोबर चांगले आहेत. हा विचार कार्यकर्त्यांनी मनामध्ये रुजवणं गरजेचं आहे. पोलीस स्टेशनला आपण जातो, एकमेकांची कॉलर आपण पकडतो, एकमेकांच्या अंगावर आपण जातो, हे मेहरबानी करून कोणी करू नका. निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, कुणाला हार मिळेल, कुणाला विजय मिळेल, यश आणि अपयश आपल्या हातामध्ये नसतं, ते सर्वसामान्य जनता ठरवत असते. काही काही ठिकाणी पैशाचा वापर होतो, कधी कधी अवमार्गाने सुद्धा लोक निवडून येतात, याचा अर्थ ते फार लोकप्रिय असतात असं काही समजायचं कारण नाही. शेवटी अजेंडा विकासाचा आहे, सर्वसामान्यांच्या संपर्काचा आहे. आणि पदावर असलं म्हणजेच मी काय करू शकतो ही मनातून भावना काढून टाका. विवेकानंदांना कुठलंच पद नव्हतं, पण विवेकानंदांनी भारताची छाप ही जगावर टाकली होती, विवेकानंदांनी या भारताचं स्वरूप उभं केलं होतं. शेवटी माझी विनंती एवढीच राहणार आहे की कोणीही निवडणुकीच्या निकालानंतर आपापसामध्ये भांडणं तंडणं गडबाजा वैरमनस्य करू नये. राजकारण हा पाण्यामधला एक फुगा आहे, तो ज्या पद्धतीने येतो त्याच पद्धतीने तो नष्ट होतो. त्यामुळे एकमेकांचे संबंध सांभाळा. आपलं गाव, आपल्या गावची बांधिलकी, आपली भावकी, आपल्या असलेले एकमेकांचे संबंध, जरी एखादा जिंकला आणि आपली हरलो समजा तर त्यांनी प्रेमाने जाऊन त्याला आलिंगन द्या, एक भुके द्या, एखादी शाल घाला की बाबा तुला सर्वसामान्य जनता निवडून दिले, माझा पराभव झाला, हरकत नाही, मी त्या पराभवाचा स्वीकार करतो. अशा पद्धतीचं वातावरण तालुक्यामध्ये सर्व लोकांनी स्वीकारलं पाहिजे. आणि निश्चितपणे या भारताला या सगळ्या गोष्टीची एकदा सवय लागली, स्वीकारणं फार महत्त्वाचं आहे. आलेल्या गोष्टीमध्ये शेवटी परिवर्तन होतं, परिवर्तन हा संस्थांचा नियम आहे. आज तुमचा पराभव झाला म्हणजे उद्या तुम्हाला लोक चांगल्या मात्रेने स्वीकारून असं काही काळजी घ्यायचं कारण नाही, पुन्हा बदल होतो. संधी ही प्रत्येकाला आयुष्यात मिळत असते आणि जनता हुशार असते, बारकाईने पाहत असतं कोण कसं काम करतं, कोण कसं वागतं, कोणाचा संपर्क कसा आहे, कोण सुखदुःखामध्ये आहे. निश्चितपणे माझा एक मेसेज मधल्या काळामध्ये फार जबाबदार मी पाठवला होता निवडणुकीच्या 2 दिवसाआधी की रात्री बेरात्री घरी येऊन एखाद्या माणसाचा पैसा स्वीकारण्यापेक्षा जबाबदार असलेल्या उमेदवारांच्या मागं उभे राहा की तो अर्ध्या रात्रीला तुमच्या पाठीमागं उभा राहील. म्हणजे एका दिवसाचा येणारा पैसा तो महत्त्वाचा नाही, पण एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याची जबाबदारी तुमच्या घरामध्ये जेव्हा सुखदुःखाला उभी राहते ना, तो उमेदवार विजय करा. अशा पद्धतीचं आव्हान मी केलं होतं. निश्चितपणे जुन्नर तालुक्याची शिवजन्मभूमी एकमेकांच्या बाबतीतला आदर आपुलकी जिव्हाळा सांभाळून एकमेकांच्या संस्कृतीच्या आणि आपुलकीच्या नात्याने या गावागावांमध्ये शांतता प्रस्थापित करतील. मी मनापासून निवडून येणाऱ्या सर्व सदस्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि ज्यांचा पराभव होईल थोड्याफार मताने त्यांना सुद्धा उद्याची पुन्हा तयारी करण्याची त्यांना आत्मिक शक्ती परमेश्वर द्यावी अशा पद्धतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. किल्ले शिवनेरी आपला मानून जुन्नर तालुका तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने विशेषतः शिवसेना परिवार, जुन्नर शिवसेना परिवार, पुणे जिल्हा, सन्मान्य लोकनेते शिवाजी राणराव पाटील तालुक्याचे तालुका प्रमुख माऊलीशन खंडाळे, आमच्या सर्व असलेल्या शिवसेना परिवाराच्या वतीने ह्या ग्रामपंचायतच्या सर्व मंडळींना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.